या एका नेत्यानं ठाण्यात ठाकरेंचा डाव पालटला शिंदेंच्या गळाला लागला आणि ठाकरेंची प्रतिष्ठा गेली ज्याला ठाकरेंनी ताकद दिली तोच फुटीर निघाला नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मिशन ठाणेची घोषणा केलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे पण याच ठाण्यामध्ये आनंद दिगे हा शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक म्हणून ओळखला जात होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हरवण्यासाठी आता ठाकरे गट हालचाली करत असतानाच दुसरीकडे मात्र शिंदे गटानेच ठाकरे गटाच्या गडाला पुन्हा सुरुंग लावल्याचं चित्र आहे वारंवार ठाकरे गेम टाकतायत आणि तो गेम उद्ध्वस्त करण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पदांवर अनेक पदा केल्या ठाणे क्षेत्र प्रमुखपदी पाड्यातील भास्कर पाटील यांची निवड करण्यात आली पण आता भास्कर पाटील यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याचं जाहीर केलंय भास्कर पाटील यांनी मंगळवारी सतरा जानेवारी रोजी थेट आनंद मठात जाहीर पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा केला यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटाने ठाकरेंच्या असं असतानाच भास्कर पाटील यांच्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्षात वादाची ठिणगी पडलेली आहे गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के भास्कर पाटलांवरून आमने सामने आलेले आहेत अशामध्येच आता वेगवेगळ्या वेग गोष्टींच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आपलं काहीतरी पेरायचं पाहत आहेत ते पेरण्या अगोदरच एकनाथ शिंदे त्याला उद्ध्वस्त करून देत आहेत आणि अशामध्ये उद्धव ठाकरेंसाठी गड राखणं अधिकच अवघड जात आहे ठाकरे ज्या ज्या व्यक्तीवर विश्वास करतायत तोच व्यक्ती पुढे जाऊन फुटीर निघतोय आणि अशा सगळ्या घडामोडींमध्ये आता उद्धव ठाकरे काय करणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे नारायण राणेंनी ज्यावेळी शिवसेना सोडली होती त्यावेळी नरेश म्हसके शिंदेच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये चालले होते पण आपणच त्यावेळी त्यांना शिवसेनेत थांबवल्याचा दावा राजन विचार यांनी पत्रकार परिषदेत केला दरम्यान विचारे यांच्या आरोपांवर राज्यातील सत्तांतर झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून भास्कर पाटील शिंदे गटात असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला इतकंच नवे तर भास्कर पाटील यांनी शिंदे गटाच्या ठाणे शहर विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आल्याचही म्हस्के यांनी स्पष्ट केलंय मग अशा सगळ्या घडामोडींमध्ये आता ठाकरेंना कुठल्याही ठिकाणी पदनियुक्ती करण्यासाठी ना कार्यकर्ते मिळतायत ना पदाधिकारी आणि अशातच शिंदेंनी ठाकरेंना पूर्त घेरलंय आता फक्त मतदारच आहेत की जे एकतर ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंच्या बाजूने हे निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आजचा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र